यश पुढचा चेंडू या वेळेस मात्र बिम्मर आलाय. दबावात्मक गोलंदाजीचा असर मात्र त्याच्यावर पडला आणि या चेंडू पहा अडवला जातोय. चांगलं फील्ड केलंय, अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा. नुबॉलचा इशारा दिला जातोय. टू प्लस वन अशा एकूण तीन धावा मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय या धावफलकावर 36 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस पहा ओव्हर पिच चेंडू आहे, लॉंग अपच्या दिशेने खेळून काढला. चेंडू जाते वन बाउन्स वर धरू, सीमा रेषेच्या बाहेर येणारा आणखी एक चौकार. पहिल्या गोलंदाजाने मार खाल्ला, दुसऱ्या गोलंदाजाला देखील अगदी आक्रमणाला सोसावं जावं लागते. चांगली फलंदाजी सुरू आहे. अगदी रविवारच्या सुट्टीचा दिवस आज क्रिकेटच्या या देखण्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे, चेंडू फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक पाहतो, जजमेंट चुकलं खेळाडूचं. यावेळेस पहा मोठी जी संघानं केलेली अगदी सगळ्यात मोठी चूक मी म्हणेन की एका मोठ्या खेळाडूचा झेल मात्र आपण सोडलाय. पण क्रिकेटचा फार मोठा अनुभव या दोन्ही खेळाडूला आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गेली कित्येक वर्ष रॉयन कलंबोलीचं नेतृत्व करणारा प्रफुल्ल ठाकूर रायगडच्या संघामध्ये त्याला आपण पाहिलं, तालुका हाफमध्ये त्याला पाहिलं. फार मोठा अनुभव, प्रदीर्घ अनुभव. आणि तदनंतर हर्षद दुसऱ्या बाजूला उपन गटातीलच हा खेळाडू आहे. यावेळेस फुलटा चेंडू आहे, दिलाय फेकून आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेनं डीप मिड विकेटच्या बाहेर येणारा आणखी एक चौकार. श्रीगणेश क्रिकेट संघान ठेवलाय आयोजन मानाचा, आयोजन मानाचा त्या हो बालई गावाचा, आयोजन मानाचा त्या हो बालई गावाचा. आपण पाहतोय 24 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 24 आल्या. तब्बल धावांचा जर आपण आकार पाहिला ना तर 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. दोन षटकानंतर येणारी फार मोठी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडू 46 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. आता मात्र फार मोठा अडथळा निर्माण झालाय. खूप साऱ्या विजयाच्या अपेक्षा घेऊन आपण मैदानामध्ये उतरतो आणि त्यावेळेस पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्या हातून अशा प्रकारचा खेळ होणं म्हणजे अगदी संकटाची घडी आणि टिकटिक आपल्या मनामध्ये निश्चितपणे वाजते. पण सांगावं असं वाटेल की अडथळ्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होत नाही. मित्रांनो, अडथळा आलाय म्हणजे तुम्हाला चॅलेंज आलंय आणि चॅलेंज आलंय म्हणजे काहीतरी मोठी संधी देखील असते. मित्रांनो, यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू घेऊन काढलाय. एक धाव फ्लंबर झाला खेळाडू, एकाच्या जागेवर मात्र दोन धावा मिळत आहेत. गोलंदाजाचं नाव आपण पाहतोय, यावेळी चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलं या धनेश कामोटकर हा गोलंदाज आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळतोय. यावेळेस मात्र फुलटॉस आहे, ताकद पेला फेकून हवेत आहे, प्रयत्न केला पहा, अतिशय चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. कमीत कमी धावा या ठिकाणी अडवल्या जात आहेत. 5 धावा या खेळाडूनं निश्चितपणे अडवल्यात, हे करावं लागेल तुम्हाला. असा खेळ या ठिकाणी दाखवावा लागेल. मित्रांनो, धावा फार झाल्या आहेत आणि अशा वेळेस मात्र क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी जर खराब होत राहिली तर कुठेतरी आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 80 ते 90 धावा डोळ्यासमोर दिसत आहेत. आणखी एक फुलटॉस चेंडू, टायमिंग चुकलंय.
निर्धाव चेंडू की सांगता झाली आहे। या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर दिनेश कामोटकर यांना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि केवळ 4 चेंडू फेकलेत आणि 3 धावा खर्च केल्यात। चांगले कमबॅक म्हणता येईल या षटकामध्ये। पुढचा चेंडू शॉर्ट टॉप लेंथ आहे, हार्ड लेंथ डिलिव्हरी पुल करण्याचा प्रयत्न केला गेला, तदनंतर मात्र पाहिला आणखी एक निर्धाव चेंडू की सांगता झाली आहे। आता मात्र कुठेतरी या षटकामध्ये अपेक्षा थोड्याशा उंचावल्या असतील, कारण एका षटकाची अपेक्षा होती कुठेतरी येईल। यावेळेस मात्र शेवटचा चेंडू स्लॉट मध्ये आला, फेकून दिला प्लॉट मध्ये 6 धावान करता। तर पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 22, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 24 आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर आलेल्या षटकारासहित एकूण 9 अशा 55 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। नवीन गोलंदाज वापरला जाईल दीप नावातच प्रकाश आहे, प्रकाशमान भाव लागेल या मैदानावर। मित्रांनो आपण पाहतोय बालाई ट्रॉफी 2023 चा अंतिम दिवस, 4 दिवसाच्या या खेळाचा अगदी शेवटचा दिवस या ठिकाणी। यावेळेस पहा दीप याचा अतिशय चांगला चेंडू, देखणा चेंडू आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। अशाच पद्धतीनं निर्धाव चेंडू त्यांना टाकावे लागतील। मान्यवरांनी भरलेलं हे मंचक आणि क्रिकेटच्या मैदानावर असणारे प्रेक्षक। यावेळेस स्लो वन डिलिव्हरी, अगदी गती परिवर्तन केला, चांगला फील्ड आहे, फील्डवर आपल्याला खेळाडू पाहायला मिळाला लॉकडाऊनच्या सीमारेषेच्या दिशेनं। सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली, सिंगल धावेनं आपण पाहतो या धावसंख्या झाली आहे 56। चला टॉस करण्यासाठी देखील पुढच्या दोन संघांनी यायचं आहे, फार महत्वाचं राहील। बालाजी नागाव आणि जय हनुमान करंजा दोन संघांचा सामना होईल। यावेळेस पहा अगदी मोठा फटका मारण्याचा नाद होता, परंतु व्हाइट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, अगदी आउटसाइड ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी घोषित केलाय, हा स्वैर आहे। पंचांसोबत ऑर्ग्युमेंट करू नका, आणि व्हाइट बॉलसाठी या ठिकाणी थर्ड अंपायर नाही आहे मित्रांनो। तेव्हा चला सामना सुरू ठेवायचा आहे। सकाळच्या सत्रामध्ये अगदी पहा किती गर्दी, आपल्या अगदी उजव्या बाजूला पूर्ण प्रेक्षक आता भरताना दिसतील। पुढचा चेंडू यावेळेस मात्र हाफ वॉली डिलव, यावेळेस मात्र जातो चेंडू लॉन्ग ऑन काऊ कॉर्नरच्या अगदी मध्योमध, 6 धावा। चुकी केली आहे खेळाडूनं। यावेळेस मात्र पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, पुढचा चेंडू देखील प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतोय, स्ट्रेट टू द बॉलर, सीमारेषेच्या बाहेर जाणार आणखी एक चौकार षटकार। पुढचा चेंडू पाहतोय आपण, यावेळेस बॅटचा इनसाइड एज लागलाय, अगदी या सामन्यातली पहिली षटकार हॅट्रिक त्याच्या बॅटमधून आली आहे। आपण पाहिलं या षटकामध्ये आक्रमण चढवलं, दीप्याच्या गोलंदाजीचा पुरेपूर खरपूस समाचार घेतो हर्षद, अगदी वेगानं धावा झपाट्यानं धावा या ठिकाणी वाढल्या जात आहेत। यावेळेस आणखी एक दर्जेदार चेंडू, षटक संपलंय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि 4 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतोय धावसंख्या तब्बल झाली आहे, 69 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत। सकाळचं सत्र आहे,
हवेचा झोक जर आपण पाहिला तर फलंदाजाला पुरेस आणि मदत देणार हे मैदान यावेळेस मात्र शेवटचं षटक धनेश याच्याच हातामध्ये मला वाटतं आहे। एकोणसत्तर धावा फार प्रेक्षकांसाठी फार मोठी परभणी राहील आजच्या संपूर्ण दिवसामध्ये लकी ड्रॉ असतील प्रेक्षकांसाठी आणि त्यामध्ये लकी ड्रॉ ज्याला प्राप्त होईल त्याला मात्र एक सुंदर असं गिफ्ट या ठिकाणी दिलं जाईल। यावेळेस लोवर फुलटॉस बॅटचा एज लागलाय धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल एक धाव या ठिकाणी मिळाली आहे। यावेळेस पहा ओहो काय फटकाय अतिशय लांब लचक षटकार पाहायला मिळालाय। मध्ये त्याच्या बॅट मधून आता आपण पाहतोय सलग षटकार येत आहेत। यावेळेस मात्र टायमिंग चुकलाय टोल लागलाय हवेत आहे झेल खाली क्षेत्ररक्षक आणि एका हातामध्ये यावेळेस मात्र कॅच आलाय हर्षद याचा खेळ मात्र संपला। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत